साहेब, राज्यामध्ये घटक पक्ष म्हणून तुम्ही युतीमध्ये आहात भाजप सोबत, मात्र बीड मध्ये काय आहे? मी वारंवार आपल्याला स्पष्ट केलेलं आहे, परवाही बोललो कालही बोललेलो आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आम्ही शिवसंग्राम घटक पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहोत. बीडमध्ये सुद्धा आम्ही होतो, म्हणजे 14 लोकसभेच्या निवडणुकीला होतो, 15 विधानसभेच्या निवडणुकीला होतो, नंतर 15 दुर्दैवाने मुंडेसाहेब वारल्यानंतर आपल्यातून निघून गेल्यानंतर पोटनिवडणूक झाली, त्याच्यामध्येही आम्ही सोबत होतो. परंतु नंतरच्या 1-2 निवडणुकीमध्ये मात्र दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या बीड जिल्ह्याच्या मंडळीला वाटायला लागलं की आपल्याला शिवसंग्रामला सोबत घ्यायचं नाही. हे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सोबत घटक पक्ष म्हणून आहोत. बीड जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी हे ठरवायचं की शिवसंग्रामला सोबत घ्यायचं की नाही घ्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न. मुंडेंनी चर्चेला जर बोलावलं तर तुम्ही जाणार? नाही नाही, अगोदर असं आहे की त्यांनी त्यांचा काय निर्णय होतोय ते झाल्याच्या नंतर मग निर्णय घेऊ ना. जिल्ह्याच्या राजकारणात माननीय विनायकरावजी मेटे यांना भारतीय जनता पार्टीनं बीड विधानसभेची उमेदवारी दिली तेव्हा बीडमध्ये त्यांचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी येऊन केलेलं आहे. मुळात तेच जिल्ह्याच्या राजकारणात भारतीय जनता पार्टीसोबत राहत नाहीत म्हणून अशा प्रकारचं त्यांना ते वाटतं. म्हणजे तुम्ही काही ते असंही म्हणाले की जर आम्हाला निरोप आला तर आमचे जिल्हाध्यक्ष तुमच्यासोबत चर्चा करतील? नाही, माननीय आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना ताई सर्वांना सोबत घेऊन घेण्याचा प्रयत्न करतात, पण अनेकदा असं होतं की पंकजाताईंनाच विरोधात कसं काम करता येईल, पंकजाताईच्या विरोधामध्ये कसं जाता येईल, अशा प्रकारची भूमिका अनेकदा मेटे साहेबांनी घेतलेली संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. नाही, ते भारतीय जनता पार्टी पक्ष नेतृत्व तो त्यांचा विषय आहे, त्याबाबत मी जास्त काही बोलत नाही.